शिवकालीन खेडेगाव गाव बनवण्याचा मागचा उद्देश म्हणजे शहरातल्या लोकांना मुलांना एक कळावं ह्या उद्देशाने हे खेडेगाव बनवलेलं आहे। इथे ज्या गोष्टी आहेत त्या काही म्हणजे शहरात पाहायला पण मिळत नाहीत ते इथे तुम्हाला पाहायला मिळतील। आणि हे खेडेगाव शिवकालीन खेडेगाव बनवण्यासाठी साधारण 3 वर्ष लागली मला। ह्याच्या पुढे आपण पाटलाचा वाडा प्राणी अजून आहे त्याच्यामध्ये, जसं आज महाराजांच्या वेळेला सुद्धा प्राण्यांना जास्त महत्त्व होतं, म्हणजे गाढव हा कुंभार वापरायचे गाढव, त्यावेळेला घोडे लढाईसाठी वापरायचे, हत्ती अशा वेगवेगळ्या प्राण्यांना सुद्धा महत्त्व होतं त्यावेळी। आणि ही जी लोक आहेत हीच शिवाजी महाराजांना मदत करत होती त्यावेळेला। म्हणजे हे हेर खातं म्हणजे गावात शेकुटीला बसला तरी ते असं नुसतं शेकुटीला बसत नव्हते, तर पूर्वी त्यावेळेला त्यातून ते वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे माहिती काढून घ्यायचे, अशी ही सुद्धा लोक त्यावेळेला महत्त्वाची होती। हे ह्या पुढच्या पिढीला कळावं ह्या उद्देशाने हे शिवकालीन खेडे बनवलेलं आहे।